नमस्कार, जय जेजाऊ, जय शिवराय। गेले 4-5 दिवसापासून आपण सर्व मंडळी या ठिकाणी बघत आहेत की या सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षय असेल आणि माझ्यामध्ये तक्रारी झाल्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये तो पसरला गेला आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या शंका, कुशंका आणि त्याचबरोबर टीकाटिप्पणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चालू झालेली। खरं तर या निमित्ताने प्रथमतः मी गावातील माझ्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की बाहेर गावातील जो आमचा प्रश्न आहे तो गावात राहिला पाहिजे, परंतु अनेक मंडळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप करायला लागले। अनेक लोक या ठिकाणी बाहेर गावावरून येऊन वेगवेगळ्या पद्धतीने टीकाटिप्पणी गावावर आणि आमच्यावर करायला लागले, म्हणून गावांनी एकत्र बैठक घेतली। ज्येष्ठ मंडळी, तरुण आणि सर्व गावातील पदाधिकारी असतील हे एकत्र जमले आणि त्या ठिकाणी एक विचार विनिमय करून हा जो काही प्रश्न आहे सध्याचा, हा प्रश्न का उद्भवला, कशामुळे उद्भवला याचं शंका निरसन केलं। आपल्याला ज्या कोरोनाच्या माध्यमातून किंवा लॉकडाऊनच्या माध्यमातून या तालुक्यात वाढत चाललेले जे काही कोरोनाचे पेशंट आहेत त्याच्यातून वाचण्यासाठी खरं तर आम्ही सर्व मंडळी गेले कित्येक दिवसापासून या ठिकाणी सगळे पदाधिकारी या ठिकाणी काम करत आहेत आणि त्या माध्यमातून खरं तर हा मोठा अडचणीचा विषय या ठिकाणी निर्माण झाला। परंतु आज अक्षय असेल, अक्षयचा भाऊ असेल, अनिकेत असेल, त्याचे वडील असतील, त्याची आई असतील, मी खरं तर गेले 3 पिढ्या आमच्या या परिवाराबरोबर काम करत आहेत। अक्षयला मी खरं तर लहानपणापासून त्या ठिकाणी पाहतोय, त्याचं कार्य मी खरं तर अनेक दिवसापासून पाहतोय। अनेक वेळेला अक्षयसाठी रात्री अपरात्री त्या ठिकाणी मी त्याला मदत केलेली आहे, परंतु कुठल्या तरी गैरसमजातून हा जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि त्याची शहानिशा न करता जो महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून जे काही प्रसंग या निमित्ताने या ठिकाणी ओढवले गेलेले आहेत ते खरं तर त्या ठिकाणी व्हायला नव्हते पाहिजे किंवा घडायला नव्हते, परंतु हा विषय आम्ही आज या ठिकाणी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी मला किंवा अक्षयला समजून घेण्याचा प्रयत्न केला। विशेषतः तालुक्याचे लोकप्रतिनिधी अतुल शेटबेनके असतील किंवा अनेक मंडळी तालुक्यातील नेते मंडळी असतील यांनी त्या ठिकाणी सांगितलं, त्याच्यानंतर गावातील मंडळी ज्येष्ठ मंडळी असतील यांनी सगळ्यांनी एकत्रित बैठक घेतली आणि त्यानंतर खरं तर त्याच्या मनातले असलेले गैरसमज असतील किंवा माझ्या आमच्या काही गोष्टी असतील त्या एकत्रित सोडवण्यात आल्या आणि आता हा विषय या ठिकाणी संपलेला आहे। त्यामुळं त्याच्या आणि माझ्यामध्ये जो असलेला वाद आहे या ठिकाणी आता तो मिटलेला आहे, त्यामुळं तो वाद आता जो बाहेरची लोक आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी काढू नये आणि कुठल्याही प्रकारच्या पोस्ट किंवा त्यावर असलेल्या विचित्र प्रकारच्या कमेंट या ठिकाणी करू नये अशी आमची दोघांच्या वतीनं आणि शिवरेली ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी ही विनंती राहील। आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी जे काही सहकार्य केले, आमच्या गावची जी काही बैठक आहे किंवा आमच्या गावचा जो एकत्रितपणा आहे, कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तर आम्ही गावाला घेतल्याशी विचारल्याशिवाय मी तरी या ठिकाणी घेत नाही, मग तो राजकीय असो, सामाजिक बांधिलकीचा असो किंवा कुठलाही असो, तर आजही सुद्धा गावांनी या ठिकाणी एकत्रित बसून हा विषय या ठिकाणी संपवलेला आहे। त्यामुळे मी एकच विनंती माझी राहील की नंतरच्या काळामध्ये जो पोलीस स्टेशनचा किंवा जो काय गुन्हा दाखल झाला आहे तोही त्या ठिकाणी तो मिटवण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांनी घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आता बाहेरील कुठल्याही व्यक्तींनी याच्यावर कुठल्याही प्रकारची टीकाटिप्पणी करू नये अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।